नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. टीएटी शिक्षक पात्रता परीक्षा 2024 ची जाहिरात आलेली, त्याची एक्झाम डेट आलेली. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात, उमेदवारांच्या मनात एक शंका होती की आम्ही फर्स्ट इयर, डीएडच्या फर्स्ट इयरला आहोत, बीएडच्या फर्स्ट इयरला आहोत किंवा अंतिम वर्षात आहोत, तर आम्ही देखील ही जी टीएटी ची परीक्षा आहे तर देऊ शकतो का, याच्या संबंधीचे खूप साऱ्या मुलांचे कन्फ्युजन होते. त्यांनी इवन तो त्यांना कॉल पण केलं तर त्यांना वेगळा रिप्लाय मिळाला. तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की फायनल इयरचे विद्यार्थी इलिजिबल असतात का, किंवा तुम्ही जर ऍडमिशन घेतलं असेल डीएड किंवा बीएडला तर तुम्ही इलिजिबल आहात का, तसेच कोणत्या पात्रतेचे उमेदवार कोणता पेपर देऊ शकतात, तर याच्या संबंधीची देखील माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तसेच अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. पुढे जाण्याआधी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की टीईटी साठीची आपली गुरु बॅच जी आहे तर ती लॉन्च झालेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा, तिथून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. ही बॅच 16 सप्टेंबर पासून स्टार्ट होणार आहे. सध्यासाठी फी फक्त 1499 एवढीच ठेवण्यात आली आहे. चला तर बघूया, सगळ्यात आधी पेपर वन आणि पेपर टू कोण देऊ शकतं. लक्षात घ्या, पेपर वन जो आहे तर तो प्राथमिक साठी असतो मित्रांनो. जर 1 ते 5 इयत्ता पर्यंत कोणाला क्लास घ्यायचा असेल, म्हणजे शाळेत रुजू व्हायचं असेल, लागायचं असेल शिक्षक म्हणून पहिली ते पाचवी साठी, तर त्याच्यासाठी पेपर 1 आहे. आणि 6वी ते 8वी साठी मित्रांनो इयत्ता हा पेपर क्रमांक 2 आहे. आणि ज्याला पहिलीपासून तर डायरेक्ट वाटतं की 8वी पर्यंत कोणताही शिक्षक म्हणून मी रुजू होऊ इच्छितो, तर त्यांना दोन्ही पेपर द्यावे लागणार. जर तुमचं फक्त हे फोकस असेल तर तुम्हाला 1 ते 5वी इयत्तेपर्यंत पेपर 1 ने शिकवता येणार आहे, 6वी ते 8वी पेपर 2 ने शिकवता येणार आहे. आता कोणते उमेदवार कोणता पेपर देऊ शकतात त्या संबंधीची माहिती पाहूया. बघा, तुमचं जर डीएड झालं असेल प्लस 12वी पास असाल तर तुम्हाला फक्त पेपर 1 देता येईल. काय देता येईल? पेपर 1, पेपर 1 देता येईल मित्रांनो. समजा तुमचं बीएड झालेलं आहे, बीएड झालेलं आहे तर तुम्हाला फक्त पेपर 2 देता येईल. आणि ज्यांना वाटतो मला दोन्ही पेपर द्यायचे, त्यांच्यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की पदवी पाहिजे तुमच्याजवळ, पदवी प्लस डीएड, तर तुम्ही पेपर 1 तसेच पेपर 2 हे दोन्ही पेपर जे आहे तर ते देऊ शकतात. आणि ज्यांच्याकडे या दोघांपैकी, म्हणजे डीएड आणि बीएड पैकी कोणतीही डिग्री नसेल किंवा ऍडमिशन सुद्धा घेतलं नसेल, तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकत नाही, टीईटी परीक्षा ही देऊ शकत नाही. आलं लक्षात तुम्हाला? तर लक्षात घ्या, डीएड प्लस 12वी असेल तर पेपर 1, बीएड असेल फक्त तर पेपर 2, आणि पदवी प्लस डीएड असेल तर पेपर 1 पेपर 2 तुम्ही हे देऊ शकतात, दोन्ही पेपर देऊ शकतात. या 3 एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आता पुढचा काय प्रश्न आहे की अंतिम वर्षातील विद्यार्थी देऊ शकता का, त्याच्या संबंधीचा शासनाचा जी आर आहे तोच जी आर जे आहे तर ते आता आपण पाहणार आहोत. वाटल्यास मी तुम्हाला तो जी आर पण दाखवून देतो. बघा, शिक्षक पात्रता परीक्षेची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत तर हा एक जी आर आहे. कधी आलेला आहे? हा 23 ऑगस्ट 2013 जी आर आहे. याच्यामध्येच आपल्याला जी आहे तर ती माहिती मिळते. आणि याच्यातलाच एक स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला माहिती दाखवलेलीच आहे मी, तरी पण हा जो जी आर आहे तर तो दाखवून देतो, कारण की या जी आर मध्ये आपल्याला सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या सांगून दिलेल्या आहेत. ओके, बघा हा संपूर्णपणे जी आर आहे. इथंच म्हटलेलं आहे, बघा हीच लाईन आहे. अॅनोटेशन आपण ऑन करून घेऊ एक मिनिट. बघा, राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित करेल ती धारण करणाऱ्या, म्हणजे कोण परीक्षा देऊ शकते याच्या संबंधीची पात्रता इथं, पात्रता इथं काय आहे की जी काही किमान शैक्षणिक काय, 12वी पास प्लस डीएड किंवा बीएड ही शैक्षणिक अर्थशास्त्राने निश्चित केलेली आहे, सोबत अंतिम वर्षात, इथं स्पष्ट म्हटले अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षांना बसण्याची मुभा राहील. आला लक्षात? पहा, इथं स्पष्ट म्हटलेले काय की अंतिम वर्षात असणाऱ्या उमेदवारांना पूर्ण याच्या संबंधीचं हे राहील. ठीक आहे, जर तुम्हाला हे दिसत नसेल ना व्यवस्थित तर मी तुम्हाला वाटल्यास पुन्हा आपल्या याच्याकडे घेऊन जातो, तिथं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने दाखवतो. हे लिहून पण घेतलेलं आहे मी. बघा काय म्हटलेलं आहे हे वाचून घ्या, पुन्हा वाचून दाखवतो वाटल्यास तुम्हाला. बघा,
राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित करेल ती धारण करणाऱ्या किंवा हे बघा रेड कलर मध्ये हायलाइट केलेले अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षांना बसण्याची मुभा राहील. म्हणजेच काय की जे अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत तर त्यांना इलिजिबल राहणार आहे. जर तुम्हाला कॉलवर त्यांनी नाही उत्तर दिलं तर त्यांना हा जीआर दाखवा की सांगा म्हणा ऑलरेडी शासनाने सांगितलेलं आहे ऑगस्ट 2023-13 जीआर आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अंतिम वर्षातील विद्यार्थी हे पात्र असतील. इवन दो कोणी फर्स्ट इयरचं जरी असताना विद्यार्थी मित्रांनो तो देखील इलिजिबल होऊन जातो. इवन दो फक्त ऍडमिशनने देखील तुम्ही टीईटी परीक्षा देऊ शकतात असा देखील जो आहे तो रूल असतो तरी देखील जे अंतिम वर्षाचे असतील तर त्यांनी अजिबातच घाबरू नका. त्यांनी डायरेक्ट अप्लाय करा आणि अप्लाय करायचं ऑप्शन येत नसेल तर त्यांना तुम्ही कॉल करा. त्यांना माहिती द्या की अंतिम वर्षाचे विद्यार्थी असतात इलिजिबल आणि नसतील तर त्या संबंधीचा तुम्ही जीआर दाखवा आणि आमच्याकडे आहे ऑलरेडी जीआर आहे अंतिम वर्षाचा. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना माहिती कळू शकता. जर कारण की फॉर्म भरताना आय थिंक ते ऑप्शन आहे ना अजूनही आलेलं नाही आहे ते म्हणजे इयर म्हणजे तुम्ही ॲपेर आहात का काय असून आलेलं नाही. डायरेक्टली तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नंबर वगैरे हे मागितलं जात आहे आणि ते ऑब्व्हियसली तुमच्याकडे आता नसणारच आहे कारण की तुम्ही प्रथम इयर किंवा द्वितीय इयर मध्ये असणार आहेत. तर आलं लक्षात तुम्हाला म्हणजेच काय अंतिम वर्षाचे उमेदवार पात्र असतात हा शासनाचा जीआर आपल्याला सांगतो आणि त्या संबंधीचं त्यांनी माहिती त्या पोर्टलमध्ये जे ना अजूनही टाकलेली नाही तर याच्या संबंधीची तुम्ही त्यांना जे आहे तर ते रिक्वेस्ट करू शकतात आणि ते लवकरच त्या पोर्टलमध्ये काही बदल करून ते ऑप्शन जो आहे तर तो लवकरच देतील उपलब्ध करून. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपण माहिती पाहिली की पात्रता काय असते. आपली टीईटीची बॅच लॉन्च झालेली आहे. पेपर एक आणि पेपर दोन साठी ऑनलाइन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये. 16 सप्टेंबर पासून लाईव्ह लेक्चर्स होतील. तेच तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये किती वेळा बघू शकतात. तसेच 1499 ही जी आहे तर याची फी आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. तसेच आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे ऍप आहे ते देखील तुम्ही डाउनलोड करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.